चला विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागात प्रस्तावना बघितली, आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करू। लक्ष द्या, चंपक नावाचं एक अरण्य होतं। त्या ठिकाणी एकाक्ष नावाचा कावळा आणि चित्रांग नावाचं हरिण अतिशय प्रेमाने त्या ठिकाणी राहत होतं। आणि प्रेमाने राहत असल्यामुळे एकदा अचानक काय झालं, हा हरिण त्या जंगलामध्ये इतरस्थ भ्रमण करत होता, फिरत होता, आणि फिरत असताना त्याला एक कोल्हा भेटला। हा जो कोल्हा त्याला भेटला, हा केवळ आणि केवळ फसवण्याच्या दृष्टिकोनातूनच त्याच्याशी मैत्री करू इच्छित होता, आणि म्हणून त्या कोल्ह्याचं नाव आपल्या पाठामध्ये आहे क्षुद्रबुद्धी। तर हा क्षुद्रबुद्धी ज्यावेळेस त्या हरणाला भेटला, म्हणजे चित्रांगाला भेटला, आणि त्यांची ओळख झाली, आणि मग हा हरिण त्या कोल्ह्याला आपल्या निवासस्थानाच्या जवळ त्या ठिकाणी घेऊन आला। आल्यानंतर साहजिकच त्याचा जो अगोदरपासूनचा मित्र होता कावळा, त्याचं नाव आहे एकाक्ष, तो म्हणाला, मित्र चित्रांग कोयम द्वितीय, म्हणजे अरे मित्रा चित्रांगा हा दुसरा कोण? आणि असं सांगितल्यानंतर त्याने सांगितलं, हा आहे क्षुद्रबुद्धी आणि याची आता मला मैत्री करायची आहे। आणि त्याच वेळेस कावळा उपदेश करतो, अकस्मात आगंतुनासह मैत्रीता न युक्ता, म्हणजे अचानक आल्यासोबत किंवा अनोळखी व्यक्तीसोबत आपण मित्रता करणे योग्य नाही, असा उपदेश केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा वाद होतो। आणि मग त्या ठिकाणी चित्रांग म्हणतो, अलम विवादेन, म्हणजे आता वादविवाद पुरे झाला। आणि मग अशा पद्धतीने हरणाने त्या कोल्ह्यासोबत मैत्री करण्याचं मान्य केलं। मात्र त्या ठिकाणी कावळा मैत्री करण्यासाठी इच्छुक नव्हता, तरी देखील हरणाने सांगितलं की अलम विवादेन, आता याविषयी काही चर्चा करू नका। आणि मग त्यांची त्या ठिकाणी मित्रता झाली। आणि मग कावळा असं म्हणतो, एवम अस्तू, जसे तुला वाटेल तसे तू कर, किंवा ठीक आहे। अशा पद्धतीने आपण हा परिच्छेद क्रमांक 1 या ठिकाणी पाहिला। हा जो परिच्छेद क्रमांक 1 आहे, यामध्ये जे कठीण शब्दार्थ या ठिकाणी आलेले आहेत ते आहे अस्त अंगे सवितरी। अस्त अंगे सवितरी म्हणजे सूर्य अस्ताला गेल्यानंतर किंवा सूर्य मावळल्यानंतर, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस। त्यानंतर अबृत म्हणजे बोलला, शृगाल कोल्हा, त्याचप्रमाणे काक म्हणजे कावळा। अशा पद्धतीचे कठीण शब्दार्थ या परिच्छेदामध्ये आहे। त्यामुळे परिच्छेद क्रमांक 1 आहे, त्यामध्ये एक जे महत्त्वाचं वाक्य सांगितलं आहे की अकस्मात मित्रता न युक्ता, म्हणजे अचानक आलेल्या अनोळखी व्यक्तीसोबत कधीही मित्रता करू नये, हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे।